जिला वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम 2021-22 नाविन्यपूर्ण योजना के तहत ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राउत के मार्गदर्शन में ई लर्निंग टैबलेट का वितरण सरकारी आश्रम स्कूल के 320 छात्रों को किया गया। इस दौरान जिलाधिकारी आरविमला भी उपस्थित थे। कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान झाले हे मान्य आहे, तरी पण ते शैक्षणिक नुकसान भरून काढण्याकरिता आम्ही एक सेतू अभियान असं राबवण्यात आलेला होता, शैक्षणिक सेतू अभियान। आणि आमचे जे काही शिक्षक आहेत ते विद्यार्थ्यांच्या गावी पाड्यावर गावात जाऊन त्या विद्यार्थ्यांना त्यांचा जो काही अभ्यासक्रम आहे तो शिकविण्याचा त्यांनी तिथे प्रयत्न केलेला आहे, परंतु आपलं जे काही औपचारिक अभ्यासक्रम आहे, अध्ययन आहे आणि तिथे जाऊन शिकवणं यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि हा फरकच दूर व्हावा म्हणूनच आम्ही या विद्यार्थ्यांना टॅब वितरणाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे।